महाबळेश्वरमध्ये 23 बाहेरून आलेल्या लोकांवर कारवाई. महाबळेश्वरमध्ये जे 23 लोक बाहेरून आले होते त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्या संदर्भात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे निवेदन. पहा सविस्तर वृत्तांत. नमस्कार, मी शेखर सिंह, जिल्हाधिकारी सातारा. परवा रात्री आपण महाबळेश्वरला 23 लोकांना जे बाहेरून आले होते त्यांना इंटरसेप्ट केलं होतं. परवा रात्री उशिराने इंटरसेप्ट केल्यानंतर काल सकाळी आपण त्यांना पंचगणीचे जे की आपलं महाबळेश्वर तहसीलच्या प्री डेझिग्नेटेड इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटर आहे त्या ठिकाणी त्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटरमध्ये या 23 लोकांना हलविण्यात आलेलं आहे. त्यांनी लॉकडाऊनच्या कार्यकाळात CRPC 144 आणि शासनाच्या आदेशाचं उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर आपण सेक्शन 188 IPC 269 270 IPC आणि सेक्शन 51 डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या अखेरीत गुन्हासुद्धा दाखल केलेला आहे. पंचगणीच्या सर्व लोकांना माझी विनंती राहील की हे जे आपले 23 लोक आलेले आहेत ते पॉझिटिव्ह अजिबात नाही आहे, पण आपण एक स्टँडर्ड प्रोटोकॉल म्हणून या कार्यकाळात जिल्ह्यातून बाहेरून कोणी जर येत असेल तर त्याला आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवतोय. असाच इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन आपले शिरवडमध्ये, कराडमध्ये, दहिवाडीमध्ये आणि सतारा ते इतर जिल्ह्याचे भागात सुद्धा सुरू आहे. तर त्याच आपला प्रोटोकॉल म्हणून आपण त्यांना पंचगणीमध्ये आपला प्री डेझिग्नेटेड इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटर होता त्या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. त्याच्या संदर्भात आपण सर्व खबरदारी घेत आहोत. तर पंचगणीचे लोकांना हे लोक पॉझिटिव्ह आहे म्हणून घाबरून जायची अजिबात काही गरज नाही. हे 23 चे 23 लोक यांच्यापैकी कोणताच माणूस पॉझिटिव्ह नाही आहे, त्यांना सदस्यित कोणतेच सिमटम नाही, पण आपण 14 दिवस त्यांना ॲज अ स्टँडर्ड प्रोटोकॉल म्हणून इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये ठेवणार आहोत, त्यांच्यावर वॉच ठेवणार आहोत आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणार आहोत.